प्रेक्षकों नमस्कार, मी मानसी। महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्णांना तसेच रुग्णालयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत लक्षणीय बदल केले आहेत। महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या विमा संरक्षण मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली आहे। आधी ही मर्यादा 1.5 लाख रुपये होती, आता ती थेट 5 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे, ज्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आणि अधिक सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे। या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे रुग्णालयांच्या उपचार दरात वाढ। दर जैसे ते असल्यामुळे रुग्णालयांना महागाईचा मोठा फटका बसत होता। त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती स्थापन करून दर वाढीचा निर्णय घेतला आहे। आता बायपास शस्त्रक्रियेसाठीचा दर 1 लाख वरून 1,25,000 झाला आहे। हृदयाच्या झडपा बदलण्यासाठीचा दर 1,20,000 वरून 1,45,000 आणि किडनी स्टोन काढण्यासाठीचा दर 30,000 वरून 40,000 करण्यात आला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा होणार आहे, तसेच रुग्णालयांनाही आर्थिक स्थिरता मिळणार आहे।